प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरभर यांनी ही माहिती दिली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 12 पर्यंत कोणत्याही भाविक आणि नागरिकांना अक्कलकोट शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान स्वामी समर्थ समाधी ठिकाण, स्वामी समर्थ मंदिर आणि अन्नछत्र या तिन्ही ठिकाणी विश्वस्त समिती मोजक्या सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत दत्तजयंतीनिमित्त धार्मिक विधी पार पडणार आहेत. अक्कलकोटमध्ये प्रवेशबंदी लागू केल्यामुळे अक्कलकोट शहरात आणि मंदिर परिसरात पालख्या, दिंड्या आणि भाविकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे.